पुन्हा ब्लीडिंग, हे काय होतंय माझ्या बरोबर? वैभवला सांगू का? नाही नको, हे ऐकून त्याला अजून टेन्शन येईल. हवनी, हवनी काय झालं सांग ना, काय झालं? परत काही झालं का? हवनी काही काही प्रॉब्लेम नाही आहे ना? समजा ठीक आहे ना? नाही अरे ठीक आहे. मग तू उठलीस का बरं? मला तहान लागली होती. अवनी अगं मला सांगायचं, असं रात्री अपरात्री अशा अवस्थेत उठणं बरं दिसतं का? अरे एवढ्याशा कारणासाठी तुला कुठे उठू म्हणून मीच उठले. तू जा आराम कर, जा. तू पण झोप, आपल्याला उद्या सकाळी लवकर डॉक्टरकडे जायचंय. हा आणि काही लागलं ना तर प्लीज मला उठव. वैभव झोपच येत नव्हती आणि ही म्हणाले की मला वहिनीकडे घेऊन चल म्हणून आलो. तू तू ये इकडे, बस बघू, बस इकडे, बस इकडे. काय होतंय? वहिनी मला भीती वाटते हो, काही होणार नाही ना. काय होणार नाही, तू इकडे. वैभ्या होईल समज चांगलं, काळजी नको करू. देवा काय घडलं रे, माझ्या एका चुकीनं अख्ख्या घरात सुखीच कावून घेतलं. देवा माझ्या चुकीची शिक्षा त्या लहान जीवाला नको देऊ. अरे मी तुला शब्द देते, हनुमानी पायानी एकटी डोळ्याला पट्टी बांधून तुझ्या दर्शनाला येईल. फक्त आमच्या बाळाला वाचव देव. अंधारुनी मौन आले काळोखे किनारे, अंधारुनी मौन आले काळोखे किनारे, सावलीच्या सोबतीवर कोणाचे पहारे, कोणाचे पहारे, कोण कोणाची तहान कुणी पहावे जरासे. जवळ किचे होई अंतर आणि दुरावे नवे, दया घना रे दया घना, दया घना रे दया. आम्ही निघतोच आहोत करू, तुम्ही आहेत ना तिकडे दवाखान्यात? ओय आई तू नको काळजी करू, सगळं होईल नी, शांत रा.
सुरू आहे तेवढं तुम्ही बघून घ्या. त्याचं काय, आज मला त्या मीटिंगला नाही येता येणार. हां पण तुम्ही मला वेळच्या वेळी अपडेट देत राहा. वय वय चालतंय, मी ठेवतो. अवनी चल. अवनी अगं काय झालं? आपण चाललोय ना आत्ता डॉक्टरकडे, कशाला काळजी करतेस? शांत हो बरं, लई त्रास होतोय का ग? ब्लीडिंग एकदाच झालंय ना आणि? अवनी प्लीज मला खरं सांग, एकदाच झालंय ना ब्लीडिंग? पाच सहा वेळा झालं. अवनी वहिनी, वहिनी तिला काल रात्रीपासून त्रास होतोय, ती काही बोललीच नाही. अवनी अगं का बोलली नाहीस इतक्या वेळा झालं तर? तिथं मला तरी सांगायचंस. वहिनी तुम्हाला कुणाला टेन्शन नको म्हणून मी काही नाही बोलले. अवनी अगं अशा परिस्थितीत छोट्यातली छोटी गोष्ट बिलो पायची नसते, आणि तू एवढी मोठी गोष्ट सांगितली नाहीस. माझंच चुकलं, अशा परिस्थितीत सतत मी तुझ्या सोबत असायला पाहिजे होत, तुझी काळजी घ्यायला. आणि का वागतेस तू अशी? आधी का नाही सांगितलं? आपण आधीच नसतो का गेलो डॉक्टरकडे? काय चुकलं? बरं बरं जाऊ द्यात, आता उशीर नको, आता तरी जाऊया. चल चल सावकाश. सावकाश दाडे मी भिऊ का? नाही नको, तू घरीच थांब, आईंकडे लक्ष दे. बर. अवनी तू काय काळजी करू नको, समजा ठीक होईल. चल उशीर होतोय. तुम्ही त्यांना नेऊन आवताई. डॉक्टर मॅडम आल्यात का? हो पण तुम्ही बसा. त्यांना सांगा अवनी मोरे आल्यात, आमचं काल बोलणं झालं त्यांच्याशी. हो मी सांगते, पण मॅडम एका ऑपरेशन मध्ये आहेत, तुम्हाला वेट करावा लागेल. त्या ओटीतून बाहेर आल्या तुम्ही त्यांना सांग. जरा आठवणी ना. हो काय होतं तुला? बोल की काय होतं वहिनी. अवनी अगं काय झालं, पाणी हवंय का तुला? मी बाहेर न ज्यूस घेऊन येऊ का हिच्यासाठी? अवनी वहिनी काय विचारतीये, काय होतंय तुला सांग की. अगं बोल की काहीतरी अवनी. हे अवनी अगं बोल की, काय त्रास होतोय का तुला? वहिनी मला चक्कर. देऊ अजून. वहिनी मला ब्रेथलेस सुद्धा काही दिसत नाहीये. घर घर दे वैभव मला. अवनी तू तू घाबरू नको. अहो ताई चला लवकर अवनीला चेक करते. काय झालंय? तुम्ही नाश्ता का नाही केला? मला भूक नाही. अशी कशी भूक नाही, खाल्लं नाही तर तरी कशी येणार आई? अगं इच्छा नसेल तरी जबरदस्ती खाऊ काय? वय इच्छा नसली तरी दोन घास खा. आयाव औषध घ्यायच्या तुम्हाला. ठेव तिकडं, मी नंतर खाईन. वास काय करताय आई? हा गाई खाऊन घे, परत तुला त्रास झाला तर काय करायचं? पोरगी तिकडे त्रास आता.
आणि इकडे माझ्या घशाखाली घासल कर. आई तुम्ही काय काळजी करू नका, समजा व्यवस्थित होईल. आई अंजी म्हणते ते बरोबर आहे, तू तसं बोलायला लागलीस तर आम्ही कुणाकडे पाहिजे सांग बर. नको स्वतःला त्रास करून घे. आई घे बर खाऊन घे. अहो माझं नाही निधन लेखच तरी ऐका. मला सांगते होय, तू तरी खाल्लंस का? तू खा बर आधी. हे बघा आता मी खाल्लं तर तुम्ही खा बरं. अशा आतापर्यंत आवनीला तपास नसणार, एवढ्यात नंबर नसेल लागलाय. मी वैभेला फोन करून विचारू का? नाही नाही नको नको, ते गडबडीत असतील, आपल्यामुळे टेन्शन वाढायला नको. ठीक आहे मग नंतर फोन कर. बर लय येळ झाला, जरा बघा ना डॉक्टरांचं आटपलं का. मी फोन कर. हॅलो मॅडम, त्या अवनी मोरे आहेत ना, त्या चेकअपसाठी आल्या. बरं बरं ओके मॅडम. काय बोलल्या? तुम्हाला आज बोलवलंय. अवनी वैभव भाऊजी चल डॉक्टरांनी बोलवलं. या बसा. श्वास घ्या. एकदाच ब्लीडिंग झालंय का? तुम्हाला फोन केल्यानंतर एक 4-5 वेळा झालं. बरं 4-5 वेळा. काय झालं डॉक्टर? समजा ठीक आहे ना? सोनोग्राफी करावी लागेल, त्यानंतरच कळेल नक्की काय झालंय. काय सूर्यादा काय चाललंय? ठीक आहे तू कसं आहेस? बरं आहे. बरं 1 किलो चहा पावडर द्या की देतो. काय दादा चहा पावडर मागितली, तुम्ही कपड्याची पावडर दिली. चुकलं, दे तुम्ही. अजून काय पाहिजे का? थांबा बायकोला विचारतो. पशा काय कळलं का तुला? वहिनीचा काय फोन आला होता का? अजून नाही, मी बी त्याचीच वाट बघतोय. दादा काय टेन्शन विन्शन आहे का? काय झालं दादा? 1 किलो चहा पावडर मागितलेली, तुम्ही 1/2 किलोच दिली. अर द्या बदलून देतो. राव द्या, आता गडबड आहे, पुढच्या टायमाला आलो का घेऊन जाईल. ठीक येऊ का? या. काही डोकंच चालत नाही बघ, काय चाललंय तिकडे काही कळत नाही. तू अंजीला सांगितलंयस ना इथे कळवायला? वय
दादा अहो एक किलो तुरडाळ सांगितली होती, तू मुगाची डाळ दिली. देव द्या, बदलून देतो. दादा थांब, मी भरतो. ऐक ना, सकाळपासून ना काय माझं डोकंच चालत नाही. हॉस्पिटलला काय झालं असेल सारखे त्याच विचारात आहे मी. तू जर वैभ्याला फोन लाव ना. वय दादा, याला डाळ देतो आणि लगेच करतो. हा डॉक्टर, काळजी करायचं काही कारण नाही ना. नाही, पण सोनोग्राफी केल्यानंतर क्लिअरली काय ते कळेल. वहिनी, वशाचा फोन आहे. डॉक्टर हा फोन घेऊ का, ते घरचे काळजी करत असते. ओके, नो प्रॉब्लेम. हा बोल पशा. वय बे, लका समद ठीक आहे ना. वय, डॉक्टर बोलले की सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफी? बर थांब, दादाशीच बोल. हा खर वैभ्या, सोनोग्राफी का? अवनी ठीक आहे ना? वय ठीक आहे, पण डॉक्टर म्हणाले की सोनोग्राफी केली तर अजून नीट समजेल, म्हणून करावी लागणार आहे. बरोबर, ठीक आहे. दादा मला अवनीला अर्जंट मध्ये सोनोग्राफीसाठी घेऊन जायचं आहे, तर मी आता ठेवतो आणि तुला यायच्या वेळी कळवत राहतो. चालेल चालेल, तू जा, पण मला नक्की कळव काय. वय ठेवतो दादा. पण तुम्ही आता चेक केलं ना, तुम्हाला कळलं असेल ना, बाळ तर ठीक आहे ना डॉक्टर. रिलॅक्स रिलॅक्स, सोनोग्राफी झाल्यानंतर बोलूया आपण, त्यानंतर मलाही कळेल ना नेमकं काय झालंय ते. भरपूर पाणी पी, थोडी वाट बघा, त्यानंतर आपण सोनोग्राफीसाठी नेऊया. वहिनी, त्यांना लवकर सोनोग्राफी करायला सांगा ना. तू जरा धीर धर, आता 10 मिनिटात बोलवतील आपल्याला आतमध्ये, मग समजा व्यवस्थित कळ. वहिनी काय झालं, काय म्हणलं डॉक्टर? काय नाही, पाणी प्यायला सांगितले तिला, सोनोग्राफी करायची आहे ना. अवनी मोरे, मला सोनोग्राफीसाठी आत बोलवलं. डॉक्टर, सोनोग्राफी समद व्यवस्थित आहे ना? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार, अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.